नेत्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा उमेदवारांच्या ऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं काम केलं अशा तक्रारींचा पाढा भाजपच्या बैठकीत वरिष्ठांकडे वाचण्यात आला. सूत्रांनी यासंदर्भातली माहिती साम टीव्हीला दिलेली आहे. तसंच बैठकीत भाजपनं आपल्या मित्रपक्षांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याचंही कळत आहे. दरम्यान लोकसभेचं जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आता विधानसभेसाठी जागावाटप आणि उमेदवार निश्चिती लवकर व्हावी अशी मागणी भाजप नेत्यांनी वरिष्ठांकडे केल्याचं कळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षातील काही नेत्यांमुळे दिंडोरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर आणि बुलढाण्यात फटका बसला अशी शक्यता आहे. शिवसेनेतील काही नेत्यांमुळे जालना, पालघरमध्ये फटका बसल्याचा आरोप केल्याची माहिती आहे.